कुस्तीचे धडे घेतलेल्या परळीच्या श्रीनिवास कदम याने पटकावले राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक। गोव्यातील नुकताच झालेल्या नॅशनल न्यूज स्पोर्ट्स अँड एज्युकेशन फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या राष्ट्रीय युवा चॅम्पियन स्पर्धेत 65 किलो वजनी गटात परळीच्या श्रीनिवास देवराव कदम याने सुवर्ण पदक पटकावले आहे। युवा कुस्तीपटू श्रीनिवास कदम याने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत या अगोदरही चमकदार कामगिरी केलेली आहे। त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। चौथ्या राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप स्पर्धा गोवा येथे नुकत्याच संपन्न झाल्या। या स्पर्धामध्ये कुस्ती प्रकारात परळीला अभिमान वाटेल अशी कामगिरी युवा कुस्तीपटू श्रीनिवास कदम याने करून दाखवली आहे। 65 किलो वजनी गटातून त्याने सुवर्ण पदक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। या स्पर्धेमध्ये देशभरातून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते। श्रीनिवास गेल्या अनेक वर्षापासून उत्तर भारतातील कुरुक्षेत्र येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे। परळीतील सामाजिक कार्यकर्ते देवराव कदम यांचा तो मुलगा आहे। मिळवलेल्या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की प्रचंड मेहनत सातत्य आणि जिद्द याच्या बळावर हे यश मिळू शकले आहे। माझ्या यशासाठी माझ्या आई वडिलांनी मला खूप पाठबळ दिले अशा भावनाही त्यांनी बोलून दाखवल्या। जगदीश शिंदे, AIN News, परळी।